आज आपण बघणार आहोत असल गावरान चवीचे अतिशय खमंग खुसखुशीत आणि रुचकर असे कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाचे धपाटे अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी पसाऱ्यात तयार होणारे हे धपाटे थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत दही लोणचं चटणी किंवा ठेच्यासोबत एकदम टेस्टी असे हे धपाटे लागतात आणि तितक्यात झटपट बनून तयार देखील होतात तर चला बघूया कसे करायचे हे धपाटे तर कोथिंबिरीचे धपाटे बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एका परातीत दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यात मी घालते आहे अर्धी वाटी बेसन पीठ तर इथे मी फक्त बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात इतर पिठं देखील वापरू शकता त्यानंतर यात मी घालते आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा आता यात मी कोथिंबीर घालून घेणार आहे तर इथे मी एक जुडी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून मग बारीक चिरून घेतली होती जेवढं आपलं पीठ आहे तेवढीच आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या मी अशा पद्धतीने जाड ठेचून घेतल्या होत्या थोड्या जाडसरच घालायचे आहे म्हणजे त्याची छान टेस्ट येते थालीपीठांमध्ये किंवा धपाट्यांमध्ये त्यानंतर यात मी घातलेला आहे अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि सर्वात शेवटी आपण यात घालणार आहोत अगदी दोन चिमूट हिंग आता पाणी न घालता आपण हे सर्व साहित्य सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जी कोथिंबीर आहे याचा रस किंवा याचा अर्क पूर्ण पिठामध्ये उतरवून घ्यायचा आहे तर छान चोळून चोळून हे मिक्स करायचं आहे म्हणजे कोथिंबिरीचा जो काही रस असतो तो आपल्या पिठाला किंवा पिठामध्ये उतरला पाहिजे म्हणजे कोथिंबिरीचा छान स्वाद येतो धपाट्यांमध्ये तर हे बघा मी छान हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यात मी थोडं थोडं पाणी घालून याचा सैलसर असा गोळा भिजवून घेते तर नेहमी आपण भाकरीनं जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडासा सैलसर असा आपल्याला याचा गोळा भिजवून घ्यायचा आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बाजरी उष्ण आहे त्यामुळे थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात खाण्यासाठी हे धपाटे एकदम असे परफेक्ट आहे ते आपल्या शरीराला छान उष्णता प्रोवाईड करतात आणि शरीर उष्ण ठेवतात थोड़ा -थोड़ा चे चे नाही। नाही तर तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून मी याचा एकदम सॉफ्ट असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे हे बघा सॉफ्ट असा हा गोळा आपल्या इथे तयार झालेला आहे आता आपण याचे लगेचच धपाटे करायला घेऊया हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर याला पाणी सुटतं तर तयार पिठातून इथून मी पोळीच्या आकाराचा उंडा काढून घेतला आहे आणि हातावर थोडासा मऊ करून घेतलेला आहे आता इथे मी एक पोळपाट घेतला आहे आणि त्यावर आपण एक कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे कॉटनचा रुमाल यावर आपण थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत आणि सर्व बाजूने पाणी व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा धपाटे तव्यावर सोडू ते पटकन सुटून येतील तयार पिठाचा गोळा आपण यावर मध्यभागी ठेवून अशा पद्धतीने थापून घेणार आहोत गरजेनुसार पाण्याचा हात घ्यायचा आणि सुरुवातीला बाजूने अशा पद्धतीने हे धपाटे थापून घ्यायचे आहे आणि सर्व बाजूने एकसारखे थापायचे आहेत खूप जाडंही नाही किंवा खूप पातळही नाही अशा पद्धतीने मी हे धपाटे थोडा थोडं पाण्याचा हात लावून थापून घेते आहे एकदम खमंग आणि खूप खुसखुशीत असे हे धपाटे लागतात ज्यांच्या तोंडाला चव नसेल काही कारणामुळे त्यांनी हे धपाटे नक्की ट्राय करून बघा तर हे बघा अशा पद्धतीने हा धपाटा मी व्यवस्थित असा थापून घेतलेला आहे याला मध्यभागी होल करून घेते तर धपाटा आपला रेडी आहे आपण आता हा भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करून घेतला होता तवा गरम झाला की यावर मी अर्धा चमचा तेल सोडून हे तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे आणि तयार धपाटा आपण यावर सोडून घेणार आहोत तर रुमालाची बाजू उलटी करून अलगत यावर हा धपाटा सोडून घ्यायचा आहे आणि वरतून आपण यावर परत अर्धा चमचा तेल सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपण वरची बाजू सुकीपर्यंत हा धपाटा भाजून घेणार आहोत तर साधारण एक ते दीड मिनटानंतर तुम्ही बघू शकता वरची बाजू याची पूर्णपणे सुकलेली आहे तर याच्या मी आता साईड सोडवून घेते आणि आपण हा पराठा टर्न करून घेऊया तर हे बघा हा धपाटा अतिशय खमंग असा भाजून रेडी झालेला आहे दुसरी साईड देखील आपण मिडियम टू हाय फ्लेमवर छान अशी खरपूस सोयीपर्यंत भाजून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनटं लागतात हे धपाटे भाजायला तर हे बघा अतिशय खमंग आणि एकदम रुचकर असा आपला हा धपाटा इथे रेडी झालेला आहे उरलेले धपाटे देखील मी अशाच पद्धतीने थापून आणि भाजून घेतलेले आहे तर मान्सून स्पेशल किंवा पावसाळा स्पेशल अतिशय रुचकर आणि खरपूस असे कोथिंबीर आणि बाजरीच्या पिठाचे आपले हे धपाटे इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही हे धपाटे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद